मला अरविंदजी तुम्ही सांगा, शिवसेनेने सरळ सरळ सांगितलेलं की त्यांची भूमिका काय, पण एकूणच टीम अण्णांबद्दल तुमची भूमिका काय? मुळात असं आहे की टीम अण्णा किंवा अण्णा, पहिल्यांदा अण्णा, अण्णांनी ज्या जनलोकपाल बिलाच्या विरोधात त्याच्यासाठी जे आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाला समर्थन करता करता ही नवीन टीम अण्णा तयार झाली. ती ओरिजिनल नव्हती, ओरिजिनल फक्त अण्णा. आता या टीम अण्णाला एका दिवसात या चांदण्या एवढ्या चमकायला लागल्या की त्या सगळ्या जगभर त्यांना कळायला लागल्या, अरे हे कोणतरी भयानक मोठी माणसं सगळ्यात तयार झाली. त्या भूषणांचं वक्तव्य कोणी घेतलं असतं का किसगंडीत? ते टीम अण्णांच्या सोबत आहेत म्हणून त्यांचं वक्तव्य आलं आणि म्हणून त्याच्या वक्तव्याची दखल घेतली गेली. खरं तर ती तिनपट माणसं आहेत, त्यांची दखल घेतली. आणि ही जी दखल घेतली गेली याचं कारण असं आहे, देशाचं विघटनवादी वक्तव्य ही माणसं करण्याचं धाडस करतात हे अत्यंत निषेधार्थ आहे. आणि म्हणून टीम अण्णांनी सांगितलं पाहिजे. विश्वंभरांचं एक वाक्य चांगलंय, मगाशी ते म्हणाले की आमची सामाजिक संघटना आहे, त्यामुळे राजकीय संघटनांचं असं असतं की एकदा मत तयार झालं की ते सगळ्या टीमने करायचं असतं. तसं इथं घडत नाही. पण दुर्दैवानं विश्वंभरजींना अतिशय विनम्रपणे सांगतो, तुमच्याकडे समाजाचा बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन तयार झाला, तो चांगला आहे, तो आदराचा आहे. त्याला छेद देणारं काम तुम्ही उद्दिष्ट सोडून नको तिकडे नाक खुपसून जे करताय, त्यामुळे टीम अण्णांचं विश्वासार्हता धोक्यात आलीये. अजून असे वागलात तर पुढे येईल, अण्णा मात्र एकटे पडतील. ठीक आहे, आपण याच मुद्द्यावर येऊया. खरंच विश्वासार्हता धोक्यात आहे.